कर्नाटकातल्या निवडणूक निकालानंतर आता भाजपनं इतर राज्यांसंदर्भात कोणतीही रिस्क न घेण्याचं ठरवल्याचं दिसतंय. कारण आता राज्यासाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी भाजपनं निवडणुकांसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली. भाजप प्रदेश नेत्यांची बैठक आमदार खासदारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर आता राज्यात भाजप संघटनात्मक हालचाली वाढवत आहे. पुढील काळात भाजप अधिक बळकट करणं, केंद्रातील मोदी सरकारमधील विकास कामं, विविध योजना या जनतेपर्यंत पोहोचवणं यासाठीचा एक महिन्याचा संघटनात्मक कार्यक्रमच हाती घेतला जाणार आहे. सोबतच राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा पुणे दौऱ्यावर असतील. 18 मे रोजी ते पुणे दौऱ्यावर असतील आणि त्याच वेळेला राज्यातल्या सर्व महत्वाच्या नेत्यांची, खासदार आमदारांची बैठक होणार आहे. तर मोदी सरकारची विविध विकास कामं, योजना घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व आमदार खासदारांना एक महिन्याचा कार्यक्रम दिला जाणार आहे. कर्नाटकाच्या निवडणूक निकालानंतर, तिथल्या भाजपच्या पराभवानंतर राज्यात आता भाजपचे नेते संघटनात्मक कामासाठी अलर्ट झालेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे